हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बागकामावरच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि यावेळी मी माझ्या बागेसाठी माझ्या झाडांसाठी काही शॉपिंग केलेलं आहे, तर ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. आणि बरेच वेळेला मला खूप लोक विचारतात की बागेसाठी तू काय काय वापरतेस, झाडांसाठी तू काय काय फर्टिलायझर्स किंवा पेस्टिसाइड्स काय काय वापरतेस. तर तीच काही थोडीशी खरेदी मी आज केली आहे, तर तीच आज मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणार. तर ही काही खरेदी आहे जी आज मी माझ्या झाडांसाठी केलेली आहे. तर हे जे आहे हे आहे म्युरेट ऑफ पोटॅश. तर आपल्या झाडांना पोटॅशियमची गरज असते, जे की हे भागवतं. आणि पोटॅशियम हे आपल्या झाडाची रोगप्रतिकारक शक्ती ही वाढवण्यासाठी मदत करतं. तसंच झाडाची जी स्टेम्स असतात ती पण हे स्ट्रॉंग करतं. आणि एकंदरच फळाचा फुलाचा आकार रंग पोत हे पण ह्याच्यामुळे छान होतं. तर हे आहे म्युरेट ऑफ पोटॅश. हे मी एक तर 15 दिवसांनी झाडांना देत असते. हे 1 किलोचं पाकिट आहे. त्याच्यानंतर हे जे आहे हे रॉक फॉस्फेट आहे. तर ह्याच्यामध्ये फॉस्फरस कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे घटक असतात, जे की आपल्या झाडाच्या वाढीसाठी खूप आवश्यक असतात. आणि फुलं जेव्हा येतात तेव्हा फुलं येण्यासाठी किंवा त्यांचा आकार छान होण्यासाठी रॉक फॉस्फेटची गरज असते. तर रॉक फॉस्फेटलाच पर्याय हा बोनमिलचा पण असतो, पण बोनमिलमध्ये हाडांचा चुरा किंवा रक्ताच्या पेशी वापरल्या जातात, अर्थातच त्या स्टरलाइज केलेल्या असतात. पण बोनमिल हे सुद्धा रॉक फॉस्फेटला एक पर्याय आहे, पण आय एम मोर कम्फर्टेबल विथ रॉक फॉस्फेट, कारण ते एक फॉस्फरसच्या दगडापासून बनलेलं आहे म्हणून मी हे आणते. पण तुम्ही बोनमिलबाबत कम्फर्टेबल असाल तर बोनमिल हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे रॉक फॉस्फेटला. त्याच्यानंतर हे आहे नीम पेंड. तर नीम पेंड ही जी आहे ही मातीला थंड ठेवण्याचं काम करते. आणि नीम पेंडला एक विशिष्ट असा कडवट आणि स्ट्रॉंग वास असतो, त्यामुळे मातीमध्ये ज्या आळ्या किंवा किडे होतात ना, तर ते लांब ठेवण्याचं काम नीम पेंड करत असते. तर नीम पेंड म्हणून मी अगदी अवश्य वापरते झाडांना. हे सुद्धा एक दर 8-10 दिवसांनी 15 दिवसांनी मी झाडांना देत असते. त्याच्यानंतर हे आहे इनोराचं कंपोस्टिंग कल्चर. तर जेव्हा आपण किचन वेस्टपासून फर्टिलायझर बनवतो तेव्हा त्याची ती प्रोसेस फास्ट करण्यासाठी काही जीवाणू आपण ॲड करतो, जे की हे कचऱ्याचं विघटन फास्ट करून लवकरात लवकर त्या कचऱ्यापासून म्हणजे वेस्टपासून फर्टिलायझर बनवतं. म्हणून हे इनोराचं कंपोस्टिंग कल्चर मी थोडंसं माझ्या किचन वेस्टमध्ये घालत असते. तर हे खूप छान आहे. अनेक वेगवेगळे कंपोस्टिंग कल्चर आज बाजारात उपलब्ध आहेत, पण मी जनरली इनोराचंच वापरते. त्याच्यानंतर हे आहे नीम ऑइल. तर हे उगाऊचं नीम ऑइल मी वापरते. हे 10,000 PPM नीम ऑइल आहे. तर हे साधारणपणे 5 ml नीम ऑइल आपण 1 लिटर पाण्यामध्ये घालायचं आणि 1 चमचा डेटॉल किंवा कुठलाही हँडवॉश घालायचा. तर हँडवॉशमुळे ऑइल आणि पाणी हे छान मिक्स होतं आणि मग कुठल्याही स्प्रे बॉटलमध्ये भरून हे आपण झाडांवर फवारायचं. ह्याच्यामुळे मावा तुडतुडे ॲफिड्स हे सगळं दूर राहण्यास आपल्या झाडांपासून मदत होते. तर हे सगळं कुठनं मी घेतलेलं आहे ना, तर त्या शॉपचं पण नाव मी तुमच्याबरोबर या व्हिडिओत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पुढचा प्रॉडक्ट मी जो आणला आहे माझ्या झाडांसाठी ते आहे एक्झोडस. बऱ्याच लोकांना माहिती असेल की एक्झोडस हे गुलाबावरच्या थ्रिप्स या रोगाला आळा घालतं. तर हे साधारण 2 ml आपण 1 लिटर पाण्यामध्ये घालून गुलाबाच्या झाडांवर एक दर 15 दिवसांनी मारायचं असतं, कारण गुलाबाचं झाड हे खूप नाजूक असतं, त्याला अनेक रोगांचा प्रादुर्भाव हा लवकर होतो, त्यातला थ्रिप्स हा पण एक आहे. आणि यावेळी मला ही एक पावडर सुद्धा त्या शॉपकीपरने सजेस्ट केली की एक्झोडस बरोबर ही तुम्ही त्याच्यामध्ये एक पिंच ऑफ ही पावडर घाला त्या पाण्यामध्ये आणि फवारा, त्यामुळे जास्त छान रिझल्ट्स येतील. तर बघू यावेळी मी ही पण वापरून बघणार आहे आणि ह्याचे रिझल्ट्स पण मी तुमच्याबरोबर शेअर करीनच. त्याचबरोबर यावेळी मी हे स्टिकी ट्रॅप्स आणले, म्हणजे हे खूप चिकट कागद असतो. आत्ता त्याच्यावर एक दुसऱ्या कागदाचा आवरण म्हणून तो माझ्या हाताला चिकटत नाहीये, पण अत्यंत चिकट कागद असतो हा. आणि हा 2 वेगवेगळ्या रंगात मिळतो, पिवळ्या आणि निळ्या. तर हा जो आहे हा आपण झाडांच्या जवळ कुठेतरी आपल्या बागेमध्ये टांगायचा असतो, की जेणेकरून मावा तुडतुडे ॲफिड्स हे सगळे जे कीटक आहेत ते ह्या पिवळ्या रंगाला अट्रॅक्ट होतात आणि मग ते ह्याच्यावर चिकटतात आणि त्यामुळे आपल्या झाडांचा ह्या कीटकांपासून बचाव होतो. तर हा पिवळ्या कागदाला जनरली मावा तुडतुडे ॲफिड्स हे चिकटतात.
तर व्हेरॅज ह्या निळ्या कागदाला, निळ्या रंगाला थ्रिप्स किंवा अजून काही कीटक आहेत ते अट्रॅक्ट होतात. त्यामुळे दोन वेगवेगळ्या रंगाचे कागद यावेळी मी हे आणले. पिवळा कागद मी ह्याच्या आधी बरेचदा वापरलाय, निळा कागद पहिल्यांदाच वापरणार आहे. तर बघू आता ह्याचा कसा उपयोग होतोय ते. तर आता मी हे सगळं खरेदी केलंय. तर ह्याच्या व्यतिरिक्त पण मी काही गोष्टी वापरते, तर त्या मी आत्ता विकत आणल्या नाहीयेत, पण काय वापरते ते मी तुमच्या बरोबर शेअर करते. तर ही आहे इनोरा कंपनीची स्ट्रायकोडर्मा पावडर. तर ही अँटी फंगल पावडर आहे. ही मी अगदी नेहमी वापरत असते झाडांसाठी. कुठल्याही फंगल अटॅकपासून आपल्या झाडांचा हा बचाव करतो. किंवा ही मी कधी कधी पाण्यात सुद्धा मिक्स करून झाडांवर मारते. जे काही फंगल अटॅक झाडांवर होतात त्याच्यासाठी हे उत्तम उपाय आहे. ही पण पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. त्याच्यानंतर हे जे आहे हे इप्सम सॉल्ट आहे, म्हणजेच मॅग्नेशियम सल्फेट. तर कुठल्याही झाडाचं आपण जेव्हा रिपॉटिंग करतो तेव्हा तो जो शॉक बसतो झाडाला तो कमी बसण्यासाठी पाण्यामध्ये मिक्स करून जर आपण रिपॉटिंग केल्यानंतर त्या झाडाला हे दिलं तर आपलं झाड चांगलं तग धरतं आणि मरण्याचे ते चान्सेस खूप कमी होतात. तसंच जेव्हा झाडाची पानं पिवळी पडतात तेव्हा सुद्धा हे दिल्याने पानांचा हिरवेपणा वाढतो. त्यामुळे हे मातीमध्ये हे पण मी देत असते. त्याच्यानंतर ही जी आहे ही मोहरी पेंड आहे, मस्टर्ड केक. तर हा सुद्धा हिवाळ्यात, उन्हाळ्यात हा द्यायचा नाही कारण हा खूप उष्ण असतो. तर ही अशी मोहरी पेंड आहे. तर ही पाण्यामध्ये मिक्स करून थोड्या एक दोन दिवस ठेवून मग ते पाणी डायल्यूट करून मी झाडांना देत असते. तर हे असे काही घटक आहेत, हे असे काही या गोष्टी आहेत ज्या मी नेहमी माझ्या झाडांसाठी वापरत असते. तर म्हणून म्हणलं की आज हे सगळं तुमच्याबरोबर पण शेअर करावं. असं काही नाहीये की ह्या सगळ्यात वापरल्याच गेल्या पाहिजेत, पण ह्याचे मला खूप छान रिझल्ट आलेत म्हणून मी वापरते. पण जर तुम्हाला हे काही खरेदी करायची नसेल आणि घरगुती काही गोष्टी वापरायच्या असतील तर त्याही मी तुमच्याबरोबर शेअर करते. जसं की कांद्याच्या सालीचं पाणी आहे, लसणाच्या सालीचं पाणी आहे, किंवा केळ्याच्या सालीचं पाणी आहे, किंवा आपण जेव्हा एखादं कडधान्य भिजवतो तर त्या कडधान्य भिजवल्यानंतर जे पाणी येतं ते पाणी आहे, किंवा आपण भात धुतो तर भात धुतल्यानंतरचं पण जे पाणी आहे. तर असे अनेक गोष्टी घरगुती आहेत, विनाखर्चिक आहेत, की ह्या सगळ्या तुम्ही झाडासाठी वापरू शकता आणि त्या झाडाला खूप छान रिझल्ट्स पण देतात. तर आता राहिला मेन मुद्दा की हे सगळं मी कुठनं घेतलंय. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या मी मार्केट यार्डमध्ये गेट नंबर 5 जिथे फुलांचा बाजार असतो, गेट नंबर 5, तर तिथे आत गेल्यानंतर लगेचच उजव्या बाजूला ओव्हाळ म्हणून एक दुकान आहे, तर तिथनं मी ह्या गोष्टी घेतल्या. तसंच थोडंसं पुढे गेलं की तिथे उगावचं पण दुकान आहे. तर तिथे ह्या सगळ्या गोष्टी मिळतात, रिझनेबल रेट्समध्ये मिळतात. तर ह्या मी तिथनं आणल्या. ह्या व्यतिरिक्त मी जीवामृत सुद्धा वापरत असते, मन अन्न माझ्या झाडांसाठी, आणि त्याचे पण खूप छान रिझल्ट मिळतात. तर हे असं मी सगळं आज तुमच्याबरोबर शेअर केलंय. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्ही यातल्या काही गोष्टी वापरत असाल तर तेही कळवा. आणि ह्या व्यतिरिक्त पण काही छान दुसऱ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील की ज्याचा झाडांना खूप फायदा होतो तर ते पण माझ्याबरोबर शेअर करा. धन्यवाद.